नमस्कार मंडळी, मी श्रीकांत बंगाळे. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या कानावर MSP किंवा हमीभाव हा शब्द वारंवार पडत असेल. पण MSP किंवा हमीभाव ही नेमकी भानगड काय आहे, MSP किंवा हमीभाव कसा ठरवला जातो आणि याचा शेतकऱ्यांना खरोखरच फायदा होतो का, याचीच माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. BBC मराठीच्या गावाकडची गोष्ट क्रमांक 23 तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. MSP म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राईज, यालाच मराठीत किमान आधारभूत किंमत असं म्हटलं जातं. बोली भाषेत यालाच हमीभाव असं म्हणतात. हमीभाव ही एक प्रणाली आहे. या प्रणालीअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल एका ठराविक किमतीत खरेदी करण्याची हमी देतं, गॅरंटी देत असतं. आज घडीला देशभरात 23 शेतमालांची खरेदी सरकार हमीभावानं करतं. यामध्ये गहू, ज्वारी, मका, सोयाबीन, कापूस इत्यादी पिकांचा समावेश होतो. म्हणजेच काय तर दरवर्षी सरकार या शेतमालाच्या खरेदीचे दर जाहीर करतं आणि मग सरकारी खरेदी केंद्रांवर या शेतमालाची खरेदी केली जाते. यामागचा उद्देश काय असतो तर समजा खुल्या बाजारात जरी शेतमालाचे दर पडले तर सरकारनंच ठरवून दिलेल्या हमीभावानं शेतमालाची खरेदी करेल आणि शेतकऱ्यांचं नुकसान टळेल, हा यामागचा मुख्य उद्देश असतो. कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइजेसच्या आकडेवारीवरून भारत सरकारचं कृषी मंत्रालय हमीभाव ठरवतं. एखाद्या शेतमालाचा संपूर्ण देशातला हमीभाव एक समान असतो. म्हणजे काय तर 1 क्विंटल कापूस किंवा 1 क्विंटल गहू महाराष्ट्रात ज्या भावानं खरेदी केला जाणार त्याच भावानं तो पंजाबमध्येही खरेदी केला जातो. पण मग प्रश्न असा पडतो की हमीभावाचा नेमका किती शेतकऱ्यांना फायदा होतो. तर नरेंद्र मोदी सरकारनं 2014 सत्तेवर आल्यानंतर भाजप नेते शांताकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीनं याविषयी दिलेल्या अहवालात म्हटलंय, किमान हमीभावाचा देशातील फक्त 6% शेतकऱ्यांना फायदा होतो. 86% छोटे शेतकरी शेतमाल विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये जातच नाहीत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभाव दिला जाईल अशी घोषणा 2018 अर्थसंकल्पात करण्यात आली. म्हणजेच काय तर उत्पादन खर्च अधिक त्यावर 50% इतका हमीभाव दिला जाईल असं सरकारनं जाहीर केलं. याचा अर्थ काय होतो तर समजा एखादं पीक घेण्यासाठी जर का 1000 रुपये उत्पादन खर्च येत असेल तर त्याचा 50% अधिक नफा म्हणजेच 1500 रुपये इतका हमीभाव शेतकऱ्याला दिला जाईल असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. पण ज्या उत्पादन खर्चावर हा हमीभाव दिला जातो तो मोजताना सरकारकडून दिशाभूल केली जाते असं कृषी तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आता उत्पादन खर्च ठरवताना सरकारकडून वेगवेगळे घटक ग्राह्य धरले जातात आणि त्यानुसार उत्पादन खर्चाचे वेगवेगळे प्रकारही निश्चित करण्यात आले आहेत. हा उत्पादन खर्च ठरवण्यासाठी केंद्रीय कृषी मूल्य आयोगानं 3 निश्चित केली आहेत. उत्पादन खर्च ठरवण्याचं A2 हे पहिलं सूत्र आहे. A2 या सूत्रानुसार बियाणं, खतं, रासायनिक औषधं, मजूर, सिंचन, इंधन यावरील प्रत्यक्ष खर्च पकडला जातो. उत्पादन खर्च ठरवण्यासाठीचं जे दुसरं सूत्र आहे ते आहे A2+FL. म्हणजेच काय, जे पहिलं सूत्र पाहिलं आपण ते अधिक फॅमिली लेबर. या सूत्रात शेतकरी आणि त्याच्या घरातील व्यक्तींच्या श्रमाचं मूल्यही ग्राह्य धरलं जातं. म्हणजे घरातील व्यक्ती शेतात काम करत असतील तर त्यांच्या श्रमाचाही खर्च ठरवताना विचार केला जातो. केंद्र सरकार आज घडीला जे हमीभाव जाहीर करतं, ज्या 23 हमीभाव जाहीर करतं, ते हमीभाव A2+FL या सूत्रानुसारच जाहीर केले जातात. पण हमीभाव देताना व्यापक अशा C2 या तिसऱ्या सूत्राचा वापर करायला हवा अशी कृषीतज्ञ MS स्वामीनाथन यांची भूमिका आहे. तिसरं सूत्र आहे C2 म्हणजेच कॉम्प्रिहेन्सिव्ह. याचाच अर्थ काय तर पहिले जे 2 सूत्र आहेत A2+FL यांची बेरीज करून त्यात C2 हा घटक ॲड करायचा. म्हणजेच कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजेच व्यापक सूत्र तयार होतं ज्यामध्ये A2+FL+C2 असतं. मग यात काय नेमकं कशाकशाचा समावेश केला जातो तर बियाणं, खतं, रासायनिक औषधं, मजूर, सिंचन, इंधन, कुटुंबाचे श्रम यासोबतच गुंतवणुकीवरील व्याज आणि शेतजमिनीचं भाडं निश्चित करून त्या आधारे उत्पादन खर्च ठरवला जातो. म्हणजेच हे एक व्यापक सूत्र असतं. हमीभाव ठरवताना C2 या तिसऱ्या सूत्राचा वापर केल्यास कृषी उत्पादनाला अधिक भाव मिळतो. पण मग आता नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे तर सरकारनं आणलेल्या नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा अधिक संबंध व्यापाऱ्यांशी येणार आहे. यामुळं व्यापारी किमती पाळतील आणि सरकारनं जाहीर केलेल्या हमीभावाला काहीच किंमत राहणार नाही अशी भीती आंदोलक शेतकऱ्यांना वाटत आहे. सरकारनं वारंवार सांगितलं की हमीभाव ही प्रणाली कायम राहील. पण शेतकऱ्यांना असं वाटतंय की हमीभाव ही प्रणाली कायम राहिली तरी नव्या कृषी कायद्यांमुळे हमीभावाला प्रॅक्टिकली फारसा काही अर्थ राहणार नाही. क्योंकि हम लोग कह चुके हैं कि हमको यह अध्यादेश निरस्त कराना है और MSP पर गारंटी का कानून, इसके हमारी ये डेडलाइन है. हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल खरेदी केल्यास अपराध घोषित करावा असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. पण सरकार ही गोष्ट लिखित स्वरूपात द्यायला तयार नाही. या आधीच्या कायद्यांमध्येही ही बाब लिखित स्वरूपात नव्हती, त्यामुळे नवीन कृषी विधेयक आणतानाही या बाबीचा त्यात समावेश करण्यात आला नसल्याचं सरकारचं म्हणणं आहे. तर मग मंडळी, हमीभावाची ही गावाकडची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा. BBC मराठीचं गावाकडची गोष्ट हे शेतकऱ्यांच्या हक्काचं व्यासपीठ आहे.
तुम्हाला एखाद्या विषयावर माहिती हवी असल्यास ते सुद्धा सांगा. या व्यतिरिक्त शेतकरी आंदोलनाचे सगळे अपडेट्स पाहण्यासाठी bbcmarathi.com या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. तूर्तास थांबूयात. धन्यवाद.